नमस्ते मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या मित्रास किंवा मैत्रिणीस पत्र कसे लिहावे याचा एक छोटासा नमुना पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभर विविध शैक्षणिक व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या पत्राचा विषय आहे तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीस पत्र लिहून नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा द्या. पत्र लिहिण्यापूर्वी पत्राच्या उजव्या कोपऱ्यामध्ये पत्र लिहिणाऱ्याचे नाव, त्याचा पत्ता तसेच पत्राचा दिनांक नमूद करावा. त्यानंतर प्रिय मित्र किंवा मैत्रीण व त्यांचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर पत्राचा मुख्य मजकूर येईल. खूप दिवसापासून तुला पत्र लिहायचे मनात होते, शेवटी आज नवीन वर्षानिमित्त पत्र लिहायला मुहूर्त सापडला. तुला माझ्याकडून येणाऱ्या नवीन वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या वर्षात तुझी सर्व स्वप्ने इच्छा पूर्ण होवोत ही सदिच्छा. तसेच तुझ्या प्रगतीचा आलेख वर्षागणिक वाढत जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना. तुझे आई बाबा कसे आहेत त्यांना माझा नमस्कार सांग. त्यांना, तुझ्या छोट्या भावाला व आजी आजोबांना देखील माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. पुढील महिन्यात मी आई बाबांसोबत तुला भेटायला येणार आहे, तेव्हा आपण खूप खूप धमाल करू. तुमच्या शेतातल्या विहिरीवर पोहायला जाऊ. तुमच्या बागेतील पेरू केळी मनसोक्त खाऊ. लवकरच भेटू. तुझा मित्र किंवा तुझी मैत्रीण आणि इथे तुमचं नाव नमूद करायचं आहे. अशा प्रकारे आपण मित्रमैत्रिणीला शुभेच्छा देऊ शकतो. पत्रलेखन पूर्ण झाल्यानंतर पत्राचा लिफाफा कसा लिहावा याचा नमुना आपण पाहणार आहोत. पत्राच्या लिफाफ्यावरती प्रती, म्हणजेच आपण ज्यांना पत्र पाठवणार आहोत त्यांचे संपूर्ण नाव, पूर्ण पत्ता पिनकोडसह आणि शक्य असल्यास मोबाईल क्रमांक नमूद करावा, तरच आपले पत्र दिलेल्या पत्त्यावर व्यवस्थित पोहोचेल. त्यानंतर प्रेषक, म्हणजे ज्याने पत्र लिहिलेले आहे त्या व्यक्तीचे नाव, पूर्ण पत्ता पिनकोडसह आणि शक्य असल्यास मोबाईल क्रमांक नमूद करावा. अशा प्रकारे पत्राच्या लिफाफ्यावरती मजकूर लिहावा. त्यानंतर पोस्टाचे तिकीट देखील लिफाफ्यावरती अशा प्रकारे चिटकवले जाते.